अनेकाच्या सहाय्याने एक सामायिक समीकरण कसे सोडवायचे हे बघत आहोत. तर आता बाकी जे मधातले उदाहरणं आहेत, पहिलं घेतलं मी 2, 3, 4, तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला निश्चित येईल, कारण ते सरळ सरळ आहे. थोडंसं पाचवं गणित कसं थोडंसं अवघड काहीच नाही, परंतु त्याला भागून काय करावं लागते आपल्याला, सारणीचा तक्ता तयार करावा लागते. कसं करावं लागते हे बघा. पहा आता पहिल्या तक्त्यासाठी 3x - 4y = -7 आहे, ठीक आहे. आता आपण सांगितलं की बाबा वाय बरोबर जर घेतलं तर आपल्याला सॉल्व करायला सोपं जाते. इथं काय वाय बरोबर म्हणजे -4y = -7 हे +3x आहे, तर पलीकडे गेले तर -3x होते. आता आपण काय करू, चिन्ह बदलून घ्यायचं म्हटलं तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्व चिन्ह चेंज होतात, बरोबरच्या अलीकडले बरोबरच्या पलीकडली. इथं मायनस आहे तर 4y आणि -7 + 3x सर्व चिन्ह बदलले, वजाचं अधिक झालं, ठीक आहे. आता वाय बरोबर काय करू, याला 4 ने भागू, संपूर्ण समीकरणाला काय करू 4 ने भागू. वाय बरोबर 4 ने भागितलं तर 4 कॅन्सल होती, 4 / 4 म्हणजे 4 कॅन्सल, नुसतं वाय राहिला. इकडं 7 + 3x / 4 असं समीकरण आलं. ठीक आहे, तर आता याचा आपल्याला तक्ता काढायचा आहे, तक्ता तयार करायचा आहे. तक्ता तयार करण्यासाठी सर्वप्रथम काय करू, आपण बिंदू 3 बिंदू काढून घेऊ, एक्स वाय. आता एकची किंमत अशी टाकायची, आता हे आपल्याला प्रत्यक्ष सॉल्व करावं लागेल हा. एकची किंमत अशी टाकायची की याला 4 ने भाग गेला पाहिजे, याला 4 ने भाग गेला पाहिजे. तर तुम्ही मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजे मोठ्या किंमत जर टाकल्या तर मोठी संख्या येईल, ते आपल्या आलेखावर बसणार नाही, त्याच्यामुळे निगेटिव्ह संख्येपासून सुरुवात करायचं. तर एक्स बरोबर आपण सुरुवातीला -5 ठेवा, मग काय येईल, -5 ठेवल्यावर वाय बरोबर 7 × 3 × आता वजा चिन्ह असल्यामुळे याला ब्रॅकेटमध्ये घ्या, चिन्हापुढे चिन्ह लिहित नसते, ब्रॅकेटमध्ये घ्यायचं त्याला, -4. वाय बरोबर 7 - 15/4 सातातून 15 जात नाही, पण 15 तून 7 जात, म्हणजे किती 8 आणि मोठ्या संख्येत चिन्ह, 4 × 8 म्हणजे इथे किती घ्यायला -2. मग आपण काय लिहिणार, एक्स बरोबर किती घेतलं, -5, इथं -5, इथं -2. त्यानंतर आता एक्स बरोबर -1 टाका, मग वाय बरोबर किती, 7 + 3 × -1/4 7 - 3/4 आता 7 × 3 = 4 4 / 4 = 4 एक आलं, म्हणजे आपण एक्स किती घेतलं होतं, -1, ते आलं 1. आता अशी संख्या घ्या की पुन्हा 4 ने भाग गेला पाहिजे, पुन्हा इथं घेतो मी, हां एक्स बरोबर 3 घ्या, पहा वाय बरोबर 7 + 3 × 3/4 7 + 9/4 7 × 9 = 16/4 4 × 16 म्हणजे 4 किंमत मिळाली, म्हणजे एक्स बरोबर 3 घेतल्यानंतर 4 किंमत मिळाली. त्याच्यामुळे बिंदू कोणते तयार झाले, आता इथं ए समजा ए नाव देऊ आपण, ए बिंदू झाला -5 - 2 बी झाला -1 - 1 आणि सी झाला 3 - 4 हे तुम्ही वहीवर नोट डाऊन करा. आता आपल्याला दुसरा बिंदू काढायचा आहे, म्हणजे y - 5 + 2y = 0 याच्यासाठी आपल्याला आता तक्ता करायचा आहे. तर इथं करू आपण,
पांच एक्स वजा दोन वाय बरबर शून्य अपन का करता तक्ता तैयार करता पुनः मजा सारख वजा दोन वाय बरबर शून्य माइनस पांच एक्स पुनः वजा दोन वाय बरबर शून्यत वैल्यू नहीं तैमु माइनस पांच एक्स जशाला तसेच पुनः वाय बरबर माइनस पांच एक्स पक्षांतर करता गुना कराता है तो भागाकार जैसे माइनस 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 कैंसल पुनः वाय बरबर पांच भागला दोन एक्स हा टेबल सोपा है हेमंधे का हीच अवघड़ नहीं कारण सरल सरल काय करायचंय एक ची किंमत टाकायची आहे तोंडी सॉल्व करू शकतो आपण तीन चार बिंदू काढायचे इथं आपण तीन बिंदू काढतो तर एक ची किंमत जर एक जर टाकली आपण तर पांच एक पांच सोडून पाहायचं एक्स बरोबर एक पहिला बिंदू एक्स बरोबर एक म्हणजे वाय बरोबर पांच भागीला दोन गुणीला एक म्हणजे बे अडीच पाचच्या निम्मे दोन पॉईंट पाच म्हणजे दोन पॉईंट पाच इथं आला हे तुम्हाला तपाला सोपं जाते काही अवघड जात नाही दोन पॉईंट पाच एक्स बरोबर शून्य घ्या एक्स बरोबर शून्य घ्या एक्स बरोबर शून्य जर घेतलं तर वाय बरोबर पाच गुणीला दोन गुणीला म्हणजे वाय बरोबर देखील शून्य म्हणजे काय येईल इथं शून्याला शून्यच किंमत येईल शून्य वाय देखील शून्य आता एक्स बरोबर समजा दोन घ्या मग एक्स बरोबर दोन घेतलं तर वाय बरोबर पाच भागीला दोन गुणीला दोन बेबे कॅन्सल म्हणून वाय बरोबर पाच म्हणजे वाय पाच आलं इथं वाय पाच आलं एक्स किती घेतलं दोन दोन कॉमा पाच आता पुन्हा आता पुन्हा आपल्याला बिंदू तयार करायचे आहे नोट कर डाउन करून घ्या वहीवर आता याला नाव द्या पी पी किती झाला वन कॉमा टू पॉइंट पाच क्यू बिंदूचं नाव शून्य कॉमा शून्य आणि आर बिंदूचं नाव दोन कॉमा पाच अशा प्रकारे हे बिंदू आता आपल्याला आलेखावर स्थापायचे आहे तर ते प्रत्यक्ष कसे स्थापायची हे तुम्हाला मी सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये.